दारुगड़ भये दारुगरावरती सरकारी का मोर नाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्नेहा राहुल शिंदे या वहिनींना भेटून भेटिया पल्लवी राहुल माने या त्यांच्या ननंदबाईंना आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. पण त्याआधी नमस्कार. 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 बरं, आता उखाणा कोण घेणार आहे? मी घेते. कधी? कधी घेणार? चंदनाच्या झाडाला नागिनीचा वेढा, राहुल रावांच्या तोंडात प्रेमाचा पेढा. बोलवा राहुल रावांना. बोल. या बोल. अहो या ना, असं काय आम्हाला या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होऊ द्या. कसा कसा तो कार्यक्रम संपेपर्यंत गपरायचा. तुमचा उखाणा. हंड्यावर हंडे ठेवले होते सात, त्यात ठेवला मणभर भात. भातावर सोडलं साजूक तू, तसंच माझं सोजवळ रूप. रूप आणि गुणांवर राहुल झाले फिदा. शिंदेंची लेखमी लग्न होऊन झाले मानेंची सून सदा. लग्नाला माझ्या वर्ष झाली 10. आजचा स्पेशल एपिसोड सगळ्यांनी जरूर पहा. सगळ्यांनीच या कार्यक्रमाचा घ्यावा, आस्वाद घ्यावा. राहुल रावांचं नाव घेते. पैठणीसाठी मला मला मलाच आशीर्वाद द्यावा. या तुमच्या नणनबाई कशा वागवत असतील आमच्या वहिनींना. बोलवा. अहो या. आता सगळ्यांची ओळख करून देणार. द्या. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या ताईंच्या सासूबाई. नमस्कार. ताईंचा मुलगा. बर. ह्या माझ्या ननंदबाई आहे. नमस्कार. ह्या शेजारच्या बिल्डिंग मधला माझी मैत्रीण आहे. मामा, मामी, मामांची मुलगी. बर. आणि बाकीचे जे दिसतात पाठीमागे ते माझे सगळे फ्रेंड्स आहेत. नमस्कार. आमचा युवा साहित्य म्हणून खूप छान ग्रुप आहे. तुम्ही युवा साहित्य म्हणजे? युवा साहित्य म्हणजे आम्ही युवा लोकांनी साहित्याला प्रोत्साहन मिळावं यासाठी कवी लेखकांचा एक ग्रुप तयार केलेला आहे, युवा साहित्य मंच. व्हेरी गुड. तर तिथे आमचे कार्यक्रम होत असतात, तर स्पेशली ते माझ्यासाठी आज आलेले आहेत. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. बर, आता तुम्ही सांगा तुमचं बालपण कुठलं? कराड. कराडला कुठे? कराडला मलकापूर. कोण कोण असतं तिकडे? तिकडे माझे आई वडील आणि बहीण भाऊ. तुमचं बालपण कुठलं? मी मुंबईचीच आहे, कल्याणची आहे मी. माझे आई वडील, बहीण भाऊ आणि मी सर्वात मोठी. आता कसं कोण कुठे बसताय? मी तिथे होते, तिथे बसतंय. काय लग्नाची तारीख? 22. 22? 22 नाही, वर्ष 1911. 11? 1911 मध्ये लग्न झालं. स्वातंत्र्यपूर्व काळातले आहात आपण. 1911? 2011. काय ते ठरवा ना, मला धडधडायला लागलं. 1911 मध्ये लग्नाला तुम्ही सगळे गेला होता. तुमचं बालपण कुठलं? कल्याण. कल्याण मध्ये आपण काय करता? मोबाईलचं शॉप आहे. मला कसं जमलं लग्न? मी बघायला गेलेलो, मी आणि माझा भाऊ बघायला गेलेलो. म्हणजे आम्ही दोघं मुलींना बघायला गेलेलो. त्यांच्यामध्ये ती मुलगी मला पसंत पडली आणि यांना मी पसंत पडलो. असं लहानपणी फटाके वगैरे वाजवलेत तुम्ही? हो. तुम्ही? हो, वाजवलेत. काय झालं? मजा असते. फटाका फुटलेला हाता. हातामध्ये? कसा काय तो? आजी बोलली हातामध्ये नको पेटू फटाका.
फुटेल फुटेल तरी मी ऐकलं नाही. आणि तो आजीकडे लक्ष दिलं त्याच्यामुळे तो फटाका फुटलेला हातामध्येच राहिला आणि तो फुटून हातामध्ये गेला. लागलं असेल तुम्हाला? हो खूप लागलं, वरून मार खाल्ला आजीचा. अरे बापरे, हाताला लागलं ते लागलं वर मार पण मिळाला. हो पण तुमच्या घरात वाचतात का फटाके कधी? हा कधी दिवाळीला. तसे नाही वाजत. तसे म्हणजे मी दिवाळीचेच विचारतोय, तुम्ही कुठले सांगताय? क्रिकेट बिकेट आपण जिंकतो ना तेव्हा. अच्छा, क्रिकेट जिंकलं की तुमच्याकडे फटाके वाजवतात? पाकिस्तान इंडियाची मॅच असल्यावरच फक्त वाजवतो फटाके. तुम्ही कधी कधी वाजवता वर्षभर? मी आता वाजवत नाही लग्न झाल्यापासून. आता कोणाला मिस करताय? तर आई वडिलांना मिस करते. बघतील कार्यक्रम आज. सासरी गेलेल्या त्या मुलीला माहेराची आठवण येतेच, बरोबर आहे. पण आज कार्यक्रम बघतील तर खुश होतील, हो की नाही? तिकडे आता कार्यक्रम बघताना माहिती आहे काय झालंय? तुमच्या माहेरचे सगळेजण ज्या ज्या खुर्चीवर सोफ्यावर बसलेले आहेत ना, ते सगळे खाली पडले होते आता. त्यांना जेव्हा कळलं ना तुम्ही 1911 लग्न केलं. बरोबर, आता जरा यांच्याकडे जाऊ. हां, नक्की जाऊ ना. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मुलूंचं. आई बाबा काय करायचे? बाबा प्रायव्हेट कंपनी मध्ये होते, ते आता वारले. आणि आई हाऊस वाईफच आहे. आणि तुमचं बालपण कल्याण मध्ये? काय बघा, केवढं. 1911 कुठे होता तुम्ही? 1911 मध्ये नाही, त्याची मेमरी शार्प आहे पण थोडासा तो भांबावल्यामुळे थोडस त्याचं. लगेच ताईने दादाची बाजू घ्यायची काही गरज नाही. पण तुमच्यामध्ये तुम्ही मोठ्या? हो मी मोठी. मग हे दोन नंबर? हो ती दोन, ते दोन नंबर आणि तीन नंबर बहीण आहे. बरं, आपण काय करता? ऍक्च्युली मी जॉब करत होते पण आता थोडा ब्रेक झाला बच्चूमुळे. आणि लिखाणाची वगैरे आवड आहे, लिखाण करते. ते करता. आपण? मी प्रायव्हेट एअरलाइन्स मध्ये, लुफ्थांसा एअरलाइन्स मध्ये काम करतो. नोकरी करतो. बर, कसं जमलं? अरेंज मॅरेज आहे. असं झालं होतं की ह्यांच्या बाजूला ज्या आजी राहतात त्या माझ्या आत्ताच्या रिलेटिव्ह आहेत. आणि त्यावेळी हे स्थळ पाहत होते, ते आले, प्रॉपर बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मग त्यानंतर लग्न जमलं. बरं, मग आता आपण काय करता सध्या? म्हणजे जसं साहित्य हा विषय तुम्ही सांगितला, मग काय कवितांचे वगैरे कार्यक्रम करता की नाही? हो, कवितांचे कार्यक्रम होतात. त्याच्यानंतर मी दिवाळी अंकांसाठी लिहिते. एखादी कविता ऐकवा ना. मग तुम्हाला कविता करायची आवड असेल ना? हो, कविता करायची आवड आहे पण मी थोडस काल काही मला थोडा वेळ म्हणजे एवढा वेळ मिळाला नाही, तर मी थोडस असं लिहिलेलं आहे बालपणाविषयी, तर ते मी वाचून दाखवू शकेल. हो, वाचून दाखवा. आठवणींना उजाळा देताना बालपण पुन्हा जगते मी, छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद पुन्हा पुन्हा शोधते मी. शुभंकरो ती म्हणताना मनाला मिळणारे समाधान असो किंवा दगड का माती खेळताना घामेजलेल्या चेहऱ्यावर फुललेले गोड हसू असो. मैत्रिणींमधला गलका गप्पा गोष्टी आणि चांगल्या राती थंड हवेत नवीन चांदण्यांचा स्वतःच लावलेला शोध असो. पहाटेच्या थंडीत दिवाळीत लावलेला पाऊस, भुईचक्र, त्यातून बाहेर निघणाऱ्या असंख्य चमकते तारे, पाऊस पडून गेल्यावर अंगणात दरवळणारा मातीचा मंद मंद सुगंध, श्वास भरून घेत पावसाची पुन्हा पुन्हा वाट पाहणारी मी. अशी लिखाणाची तुम्हाला पहिल्यापासून आवड, लहानपणापासून? हो. मग फिरायला वगैरे कुठे जाता? फार कमी. किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष. 10 वर्षात कुठे कुठे जाऊन आलात? हे खूप फिरले. अच्छा, तुम्हाला इथेच ठेवलं का? हो. काय इथेच फिरता? ऑफिसच्या निमित्ताने मला टूर असतात त्यांच्या, त्यामुळे ते त्यांचं फिरणं होतं. तुम्हाला अजून नेलं नाही? विमानतळापर्यंत नेलंच नाही तुम्हाला त्यांनी? विमान तळापर्यंत नेलंय पण विमानापर्यंत नाही नेलंय. का असं करताय? येणारच आहे, लवकरच योग येणार आहे. कधी 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 आम्हाला आता सांगा, आम्ही उत्सुक आहोत, लवकर सांगा. ऑक्टोबर मध्ये आम्ही जाणार. हो, म्हणजे विचार चालू आहे. महाबळेश्वर थंड हवेच्या ठिकाणी कधी गेलात की नाही फिरायला? हो. काय आलं? महाबळेश्वरला लग्नानंतर आम्ही फिरायला गेलो होतो. एक पॉइंट होता तिथे, आम्ही जस्ट म्हणजे सगळे कपल होते, गाईड होता, गाईडनी सांगितलं इकडे बाजूला फॉरेस्ट होतं, तर त्याने सांगितलं होतं इकडे वाघ सिंह असतात, तर तुम्ही थोडं जपून हे करा म्हणून. तर त्यावेळी असं झालं की मला वॉशरूमला जायचं होतं, तर तिथे 2-4 लेडीज होत्या, तर हे म्हणाले तू त्यांच्यासोबत जा. हे जाऊन बसमध्ये बसले, लक्झरी बसमध्ये जाऊन बसले
आणि थोडा वेळ झाला लेडीज सगळ्या आतमध्ये आल्या आणि ह्यांना मी दिसेना म्हणून हे थोडे घाबरले, ते खाली उतरले. मग त्यांनी पूर्ण रस्ताभर ते शोधत 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 ते जंगलात गेले आणि मी तिथून निघून मी बसमध्ये बसले होते. मग ती अशी चुकामुक झाल्यामुळे असं झालं की ह्यांना थोडस त्यांनी वेगळं इमॅजिन केलं. काय काय इमॅजिन केलं? थांबा तुम्ही, काय इमॅजिन केलं? मला ते पटकन आठवलं, गाईड म्हणाला की इथे वाघ सिंह बिबट्या वगैरे आहे, तुम्ही आतमध्ये जाऊ नका. आणि ते जे वॉशरूम होत ते थोडस आतच होत, तर पटकन माझ्या असं लक्षात आलं की आणि काळोख झालेला. मला असं वाटलं की पकडलं बिकडलं की काय वाघाने वाघाने आणि पहिलाच लग्न म्हणजे पहिलीच बायको. वाघाने पकडलं असेल असं वाटलं तुम्हाला? डायरेक्ट वाघ घेऊन गेला बायकोला? अर्धा तास झाला शोधत होतो, ही सापडे ना, बाकी सगळे आले. वाघ पण घाबरला बघा. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की एखादी गोष्ट इकडेच या ना, त्यापेक्षा तुम्ही या इथेच बसा पटकन. हे जे आहे कानातले हे कोणाला देणार तुम्ही? बहिणीला देणार. का बायकोला का नाही? कारण बायकोला खूप काय दिलंय. काय काय दिलंय? 5 वर्षात भरपूर काही दिलं. नाही पण ही वस्तू बक्षिसाची आहे. नाही बहिणीला देणार मी. बहिणीला अजूनपर्यंत काहीच दिलं नाही ना. काय सांग म्हणजे गिफ्ट अजून काहीच दिलं नाही मनापासून. म्हणजे आज मनापासून देईन ना होम मिनिस्टरच्या निमित्ताने. बरं ठीक आहे, नक्की द्या, आम्हाला आवडेल. तो क्षण थांबाव जरा, लगेच देऊ नका. आता हा निर्णय बदलणार नाही ना तुम्ही? नाही. ठीक आहे, झी मराठी आज भावाकडनं बहिणीला भेट देणार आहे. तर बघूया खरंच भावाकडनं बहिणीला ती भेट जाते का बायकोला जाते. आधी वजनाचा खेळ, आणि या दोघींपैकी वजनाचा खेळ कोण पूर्ण करणार ते बघूया. आणि वजन 425 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 10 कप वगैरे जड द्या ना वस्तू. डबल डबल तेच देऊ पटापट दे आणि मोठं. मोठं मोठं ते काय छोट्या छोट्या वस्तू द्या, इकडे पण द्या, छोट्या चकत्या द्या. 413. 30 सेकंद राहिली, 30 सेकंद राहिली. अजून 3 चकत्या चकत्या चकत्या. अभिनंदन. 1, 2, 14, 15, 16. 3,200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. बहिणीला तर बक्षीस मिळालं, आता ही वस्तू कोणाला देणार? द्या. मग अशी फार मोठमोठे डायलॉग मारत होता. थोडक्यात नांदा सौख्य भरे हा तर आशीर्वादच आहे. नांदा सौख्य भरे, सुखाने नांदा, आनंदात नांदा, आणि सुखानं घर आणि संसार करा असं म्हणत आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की 20 तारीखपासून 7:30 झी मराठीवर नांदा सौख्य भरे ही नवी मालिका सुरू होते आहे. त्यासाठी भरभरून आशीर्वाद द्या सगळ्यांनी. बघा खरं आणि खोटं यामधली रंगलेली गंमत. आणि त्याचबरोबर 20 तारीखपासूनच 6:30 होम मिनिस्टर या कार्यक्रमात सुद्धा लग्न ठरलेल्या आपल्या ताईला भेटणार आहोत आणि तिला या कार्यक्रमातून सुद्धा आपण आशीर्वाद देणार आहोत नांदा सौख्य भरे. तेव्हा तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या. आत्तासुद्धा हे सगळं कुटुंब जसं आहे तसंच राहो, हसत राहो, आनंदात राहो असं म्हणत म्हणूया नांदा सौख्य भरे. नमस्कार. 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 काय मिस्टरांनी स्वभाव कुठला बदल केला पाहिजे? काही नाही, काही बदल नको. ते एक बक्षीस काय दिलं लगेच सगळं विसरलात? नाही. तुमचं काय म्हणणं? वहिनीने स्वभाव कुठला बदल केला पाहिजे? तोंड बंद ठेवा. वहिनी खूप बोलता. मग ते का म्हणताय तसं? ती इथेच बोलत नाहीये, घरी खूप बडबड. बघा बोलले खरं काय वहिनी?
हो हो तुम्ही सांगा तुमच्या मिस्टरांनी ते आहेत तसे परफेक्ट आहेत पण मला असं वाटतं त्यांनी वेळेवर जेवावं पण त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे त्यांना वेळ मिळत नाही आणि त्यांचं वेळ खूप उशिरा जेवतात. जरा वेळेवर जेवा. नक्की. हां नक्की. आणि तुमचं काय म्हणणं वहिनींनी कुठला बदल करावा स्वभावात? तिने तिच्या कामाचा वेग वाढवावा. बर. प्रत्येक कामाचं म्हणजे सकाळी उठून लवकर डबा बनवा. मी त्यांचं विमान रनवे वर जातच नाही. जातच नाही. उशिरा जात. उशिरा जातो. अच्छा. जरा स्लो स्पीड जसा हवा तसा पकडावा तुम्ही बस तेवढंच. बाकी काय मग त्या पोहोचेपर्यंत विमान उडालेलं असतं हो ना? म्हणजे वेळेवर गेले तर विमान निघून गेलेलं असतं. त्यांचं विमान तसंच असतं. तुम्ही सगळ्यांनी सांगा या दोघांबद्दल. सांगा सुनेबद्दल. सांगा सुनेबद्दल. तिचा स्वभाव तर चांगलाच आहे आणि तिला कविताची गाण्यांची वगैरे आवड आहे. वा वा. बाकी सगळं व्यवस्थित आहे. मी मैत्रीण आहे तिची आणि आम्ही सगळे युवा साहित्य मंचचे सदस्य आहोत. पल्लवीताई खूप छान कविता करते आणि बऱ्याच ठिकाणी महिलांची साहित्य संमेलनं वगैरे असतात त्याच्यामध्ये तिचा सहभाग असतो आणि तिला बरीचशी पारितोषिकं पण मिळाली आहेत. पल्लवी माझी बच्ची आहे. ती खूप प्रेम आणि मनमिळाव वगैरे आहे. माझ्या वहिनीचं म्हणजे यांची ननंद आहे आणि माझे भाऊ आणि वहिनी खूप चांगले आहेत. आणि जेव्हा माझं लग्न होत नव्हतं ना की माझं प्रॉब्लेम आहे ना खाण्याचं तिथे माझ्या भावांनी सगळं केलं. आनंदात आहात की भाऊ आणि वहिनी खूप केलं माझ्यासाठी. भाऊ आणि वहिनी चांगले आहेत हो ना? माझ्या मिस्टरांचे पण कोण नाही आहे. त्यांचे आई वडील पण नाही. कोण नाही. त्यांना घर पण नव्हतं तेव्हा माझ्या भावांनी केलं सगळं. सगळेजण आनंदात राहा. एकमेकांना जसे पकडून आहात तसेच घट्ट पकडून राहा आणि एकमेकाच्या हाकेला नेहमी धावून जा असं म्हणत या दोघींनाही बक्षीस मिळवून द्यायचं आहे तुम्ही सगळ्यांनी. हां अभिनय करा आता सगळ्यांनी. गाणं मराठी गाणं घ्या. करा अभिनय. बोलू नका. मामा बोलू नका. मामाच्या गावाला जाऊया. बोलायचं नाही. मामाचं पाकिट. रिक्षावाला म्हणा गाणं. चोरीचा मामला. चोरीचा मामला. गाणं म्हणा. गाणं म्हणा. चोरीचा मामला मामा ही थांबला प्रेमान दे घात हाती. वा. तूच माझी मैना करू नको दैना अधिष्ठाच्या गोड गोड राती. झी मराठी कडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. दुसरं गाणं बोलू नका. चंदनाच्या ताटावर. चंदनाच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवू. गाणं 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 गाणं. चंदनाच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवी. अभिनंदन झी मराठी कडून. काय आता पैठणी कोण जिंकणार? उखाण्यात तर अगदी ठसक्यात सांगितलेलं मलाच आशीर्वाद पाहिजे म्हणून. आशीर्वाद मला हवाय पण पैठणी कोणीही जिंकली तरी चालेल. स्नेहाला मिळाली तरी मला आनंद होईल. काय हो पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? काही ना मिळाले तरी मला काय आनंद होणार. तुम्ही काय बॅडमिंटन खेळताय दोघी? तुम्हाला काय वाटतं कोणाला मिळाली पाहिजे? बायकोला. गेला ते मग असं बहिणीला काय दिलं नाही वगैरे सगळं संपलं. तुमचं काय म्हणणं आहे कोणाला मिळाली पाहिजे? कोणाला मिळाली काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम बघी आता या खेळात काय होणार. खेळ सोपा आहे. बॅडमिंटनच खेळायचे आहे पण बॅडमिंटन एकतर्फी खेळायचं आहे आणि शटलकॉक रॅकेटच्या सहाय्याने मारल्यानंतर दोरीवरून पलीकडे जाऊन त्या बास्केटमध्ये गोळा व्हायला पाहिजे. 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक थांबा. 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 0 आणि आता तुमच्यासाठी 5 संधी. एक. पाच संधी झाल्या. या वहिनींची गुणसंख्या 1 आणि आता पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी. थांबा 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 थांबा. एक ही गुणसंख्या आहे. तुमच्याकडे 1 संधी शिल्लक आहे. तुम्ही या.
2 एक संधी खरं तर शिल्लक ठेवली होती की बरोबरी करण्याची एक संधी राहील, पण वहिनींनी आघाडी घेतली. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या माने वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा विशेष भाग उद्या संध्याकाळी 7 ते 8, एक तासाचा विशेष भाग पाहायला विसरू नका. उद्या संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर, आणि परवा म्हणजेच 20 तारीखपासून संध्याकाळी 7:30 वाजता नवी मालिका सुरू होते आहे नांदा सौख्य बरे. त्यासाठी भरभरून आशीर्वाद द्या, तेव्हा हा आशीर्वाद मागतो. आणि आजचा भाग इथंच संपवतो. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.